हॅलो गाईज, आता आपण पाहणार आहोत चॅप्टर नंबर 6 फायनान्शियल प्लॅनिंग. आपण सरळ सरळ अर्थ बघूया त्याचा काय आहे. आर्थिक नियोजन. आता आर्थिक नियोजन म्हणजे काय की आपल्याकडे येणारा सोर्स जो असतो, इन्कम सोर्स जो असतो आपला, तो लिमिटेड असतो. मग त्याच्यामध्ये आपल्याला एक्सपेन्सेस असतात, मग काही एक्सपेन्सेस असे असतात जे खूप इम्पॉर्टंट असतात, जसं की एज्युकेशन ऑफ चिल्ड्रन, मग त्यांची फी, मग त्यांचे बाकीची जी पुस्तकं आहेत, बुक्स आहेत, नोटबुक्स आहेत, बाकीच्या इतर गोष्टी ज्या आहेत त्या खरेदी करणं, हे सगळं खूप महत्त्वाचं असतं. त्याच्याचबरोबर त्याच्यामधून काही भाग सेव्हिंग करणं हे सुद्धा महत्त्वाचं असतं, किंवा इतरही काही गोष्टी असतात, जसं की तुम्हाला शाळेचा ड्रेस लागतो, बाकीच्यांना इतर वेळेला बाहेर घालण्यासाठी, घरात घालण्यासाठी ड्रेसेस लागतात, ह्या सगळ्या गोष्टी प्रायोरिटीमध्ये असतात. पण त्याच्याचबरोबर सेव्हिंग करणंसुद्धा महत्त्वाचं असतं. तर आपण काही भाग सेव्हिंग करत असतो. तर आपल्या 6.1 जेवढे पण क्वेश्चन्स आहेत त्याच्यामध्ये दोन गोष्टी दिलेल्या आहेत. एक गोष्ट शोधायला सांगितलेली आहे, म्हणजे इन्व्हेस्टमेंट सांगितलेली आहे, सेव्हिंग सांगितलेली आहे, एक्सपेन्सेस सांगितलेले आहेत, आणि मग सांगितलेलं आहे, विचारलेलं आहे ॲन्युअल इन्कम किती आहे वगैरे, अशा प्रकारचे क्वेश्चन्स आहेत. आता बघूयात सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न, तो म्हणजे ह्याला आपल्या एकूण मिळून मार्क किती आहेत. जर का आपल्याला हा क्वेश्चन चूज द ऑप्शन्स किंवा आन्सर इन वन वर्ड असा आला, आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन्स असा जर क्वेश्चन आला, तर त्याला आपल्याला एक मार्क आहे. म्हणजे तिथे आपल्याला काही करून दाखवायचं नाही आहे, फक्त आपल्याला जे आहे रफमध्ये करून बघायचं आहे आणि डायरेक्ट आन्सर लिहायचं आहे, त्याला आपल्याला एक मार्क आहे. जर हाच क्वेश्चन्स आपल्या शोमध्ये आला तर त्याला आपला मार्क आहे 2. मग आपण हे आन्सर कसं काढलेलं आहे ते आपण सगळं वाक्य टू वाक्य, सेंटेन्स टू सेंटेन्स शो करणार आहोत, आणि मग त्याला आपल्याला 2 मार्क मिळणार आहेत. म्हणजे जेवढे काही आपण सेंटेन्सेस लिहिणार आहोत त्याच्याशी रेफर असे जे काही आपण शो करून दाखवणार त्याला 1 मार्क, आणि ऑब्व्हियसली आपल्या आन्सरला 1 मार्क, असे आपल्याला तिकडे 2 मार्क मिळणार आहेत. तर चला आता आपण पाहूया 6.1 कोणकोणते क्वेश्चन्स आहेत आणि ते आपल्याला कसे सोडवायचे आहेत.